नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमची पूर्वपरीक्षा कधी होणार आहे हे माहिती नाहीये, पण माझं म्हणणं आहे मुख्य परीक्षेची पूर्ण तयारी करून ठेवायला काय हरकत आहे. कारण ज्यांना पूर्व पास झाल्यानंतर मुख्य द्यायचीच आहे त्यांनी मुख्याचा अभ्यास जर पूर्ण करून ठेवला तर मला वाटतंय खूप फायदा होतो, कारण आपल्याला दिवस खूप कमी असतात. मी संचालिका अध्ययन अकॅडमी नाशिक. परीक्षांचा अनुभव आहे चांगलाच आणि शिकवण्याचा पण अनुभव आहे. आज मी तुम्हाला जो टॉपिक देतीये, ज्या टॉपिकवर मी तुमच्याशी बोलतीये, तो टॉपिक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा मराठी निबंध आणि इंग्रजी निबंध. त्यापैकी आज आपण इंग्रजी निबंधावर बोलतोय. बघा, तुमचा पेपर पॅटर्न जो आहे मुख्य परीक्षेचा, राज्यसेवा मुख्य परीक्षा म्हणजे गॅझेटेडच्या क्लास वन क्लास टूच्या ज्या पोस्टसाठी परीक्षा होते त्या मुख्य परीक्षेला तुम्हाला मराठी 100 गुणांना आहे आणि इंग्लिश 100 गुणांना आहे, बरोबर. त्या 100 गुणांपैकी 50 गुणांचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. इंग्लिशचा सुद्धा 50 गुणांचा लिहायचा आहे आणि मराठीचा सुद्धा 50 गुणांचा लिहायचा आहे. आणि उरलेला जो 50-50 गुणांचा आहे तो तुमचा एमसीक्यूज आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. तर आता हा जो 50 गुणांचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे, तर त्या 50 गुणांच्या पेपरमध्ये तुमचा एक जो महत्वाचा टॉपिक आहे, ज्या महत्वाच्या टॉपिकवर तुम्हाला 25 गुणांचा प्रश्न आहे, 25 गुण खूप होतात बरं का, 25 गुणांचा प्रश्न आहे, तो म्हणजे एसे रायटिंग. आता आपण शालेय जीवनात पण निबंध लिहिलेले आहेत, पण ते कसे लिहिलेत, म्हणजे 90% मुलांनी, त्याला अपवाद 10% असतील, कदाचित 5% असतील, पण आपण कसे लिहिलेत ते आपल्याला चांगलं माहिती आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी तर 10वीपर्यंत एसे ऑप्शनलाच टाकलेले होते आणि इंग्लिश एसे म्हणजे मग नुसता दिस दॅट दिस दोचा भरणा. हा, कोणी, मी म्हणते अपवाद मी अगोदरच मान्य केलेले की त्यांनी आपल्या मनाला लावून घेऊ नका, पण मदर टंग नसल्यामुळे, मातृभाषा नसल्यामुळे इंग्रजीचा निबंध लिहिणं म्हणजे त्यात काय लिहायचं असा मोठा प्रश्न पडतो. काही हरकत नाही, तुम्हाला आज हा प्रश्न पडत असेल तर व्हेरी गुड, कारण प्रश्न जर पडेल तरच तुम्हाला उत्तर मिळेल. बघा, इंग्रजीचा निबंध लिहिणं मराठीच्या निबंधापेक्षा जास्त सोपं आहे. म्हणजे मराठी तुमची मातृभाषा असल्यामुळे तपासणारे जे कोणी असतात त्यांना तुमच्याकडून कदाचित जास्त अपेक्षा असतील, पण इंग्रजीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की ही आपली बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन मुलांची तरी ही सेकंड लँग्वेज आहे. तर त्यामुळे या भाषेचा निबंध हा थोडा सहानुभूतीनं तपासला जात असेल मराठीच्या तुलनेमध्ये. कारण मी पण राज्यसेवा मुख्य परीक्षेचे निबंध लिहिलेले आहेत, त्यातल्या उत्तरपत्रिका माझ्या मी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या आहेत, त्यातला निबंध मी आज जेव्हा वाचते तेव्हा मी तुम्हाला हे जे वाक्य म्हणते की इंग्रजीचे निबंध लिहिणं मराठीपेक्षा तुलनेनं सोपं आहे, पण तुम्हाला आधी प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल. सराव कशाचा करायचा आहे बघा, तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला 2019 जो आलेला निबंध आहे तो आहे टेररिझम. बघा विषय कसे आहेत, 2019 तुम्हाला 2 निबंधांपैकी एक जो विषय आहे तो आहे टेररिझम, हा, आणि दुसरा विषय आहे प्लेजर्स ऑफ फ्रेंडशिप, मैत्रीचे आनंदाच्या घटका, मैत्रीचा आनंद, मैत्रीमधलं सौख्य, मैत्रीमधलं सुख, बरंच काही तुम्ही मराठीमध्ये त्याला समानार्थी शब्द काढू शकता. पण बघा, इंग्रजीचा निबंध लिहायचा आहे तुम्हाला, हा, आणि तुमच्याकडे पाहिजे शब्दसंपत्ती. आता इंग्रजीच्या निबंधाला शब्दसंपत्ती पाहिजे तर ती कुठून जमा करायची मॅडम, कारण डिक्शनरी तर एवढी मोठी आहे, मग रोज शब्द करायचे का, अजिबात नाही. पहिलं तर काम एक करा तुम्ही आज की गेल्या 4 प्रश्नपत्रिकांमधले तुम्हाला जे निबंध हाताशी आहेत अवेलेबल त्याच्यावर काम करणं सुरू करा. हा, निबंध लिहिण्यासाठी पहिल्यांदा जे उपलब्ध विषय आहेत त्याच्यावर काम करणं सुरू करा. एक चांगलं पुस्तक तुम्हाला मी सुचवते जे आम्ही पण वापरत होतो अगदी 20 वर्षापूर्वी, पाल अँड सुरी, त्या पुस्तकामध्ये निबंध चांगले दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त द हिंदूमध्ये आर्टिकल्स येतात. बघा, द हिंदू हा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये आर्टिकल्स येतात. तुम्हाला उत्तम निबंध जर लिहायचा आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये करंट अफेअर्स टाकणं बंधनकारक आहे, कारण विषय जिवंत असला पाहिजे, वाचनाला तो स्टार्ट टू एंड वाचण्याची इच्छा झाली पाहिजे. म्हणजे थोडा वेळ ना तुम्ही निबंध जेव्हा स्वतः लिहिल्यानंतर वाचताना तेव्हा थोडंसं तटस्थ व्हा, म्हणजे बाजूला जा आणि मी तपासणारा आहे या भूमिकेत जाऊन वाचा बरं, आणि तुम्हाला तो वाचावासा वाटतोय का, तो आवडतोय का, निबंध पकडून ठेवतोय का, तुम्हाला निबंधाची सुरुवात आकर्षक आहे का, निबंधामध्ये त्या विषयाला न्याय देणारे इन्ग्रेडियंट्स आहेत का,
निबंधाची भाषा जरी थोडीशी लिसिड असली, थोडीशी सोपी असली तरी चालणार आहे, पण व्याकरण व्यवस्थित निर्दोष ठेवलेला आहे का? तर ह्या गोष्टी स्वतः मी जणू काही माझाच निबंध तपासतो या भूमिकेतून जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की अरे मला आवडलं तर परीक्षकांना सुद्धा आवडेल. आणि मला तर नेहमी असं वाटतं, म्हणजे मी मराठी भाषेची एकदम चाहती आहे, मराठी भाषा मला खूप आवडते. मला असं वाटतं की जर निबंध लिहिताना आपण त्या निबंधासोबत एकरूप झालेलो असू तर तपासणार कुणी का असेना, ते एकरूप झाल्याशिवाय राहत नाही, होतातच. कारण पकडून ठेवणारा असतो निबंध, विषयाचा आवाका तुम्हाला आलेला असतो, पण हे सरावाशिवाय शक्य नाही आहे, बरं का? म्हणजे तुम्ही म्हणाल की मी एक दोन चार निबंध पाठ करतो मॅडम आणि मग त्यातला एक एक पॅरेग्राफ करून टाकतो, तर असला खुचकपणा क्लास वनच्या परीक्षेसाठी नाही कराल तर फार छान आहे. सराव करा, मेहनतीचं काम आहे. सराव कशाचा करायचा आहे? पालनसुरीमधला तुम्ही टेररिझम हा निबंध घेतला, तो छान वाचून काढा. हा, तो छान वाचल्यानंतर कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर फोकस केलेला आहे निबंधामध्ये ते बघा. ते बघितल्यानंतर तुम्हाला त्यातले कोणते कोणते मुद्दे अपील होत आहेत ते बघा, आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते मुद्दे टाकावेसे वाटतात ते पण पेन्सिलनी बाजूला लिहून काढा. आणि मग आता तो वाचलेला निबंध, तुम्हाला समजलेला निबंध आणि तुम्हाला हवा असलेला निबंध, असं तुमच्याकडे एक चित्र तयार होईल. त्या चित्राला व्यवस्थित कोलाज करा, तुमचा निबंध चांगला होऊ शकतो. पण यासाठी शब्दसंपत्ती पाहिजे, बरं का? म्हणजे ती कशी मिळवायची? तर रोज मनोभावे जेवतो की नाही आपण दोन वेळेला, भूक नसल्यावर पण कधी कधी, तर कधी कधी तर तिसऱ्यांदा सुद्धा. तसंच मनोभावे तुम्हाला इंग्लिशची वोकॅब करायची आहे, करावीच लागेल. कारण आपली लँग्वेज नाही आहे ना मुलांना, मराठी कानावर पडून 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 शब्द माहिती झालेले, ते पण वांदचे म्हणा. जर आता मी शिकवते, मराठी पण शिकवते, इंग्लिश पण शिकवते, तर तुमच्याच वयाची मुलं माझ्यासमोर बसलेली असतात, तर खूप काम करून घ्यावं लागतं. तर इंग्लिशला कानावर शब्द पडत नाही आहेत आणि तुम्हाला शब्द पाठ करायचे आहेत, थोडं कठीण जाणार आहे. पण जसं जेवतो आपण मनोभावे, तसंच रोज किमान, म्हणजे आता तुम्ही टेररिझमचा निबंध घेतलेला आहे आणि तुम्ही तो वाचताय, तो वाचल्यानंतर तुम्हाला एक 50 शब्द आडतायत, तर ते 50 शब्द मी पुढच्या 6 दिवसांमध्ये पूर्ण करेन. मला त्याचे करेक्ट स्पेलिंग आले पाहिजेत, अर्थाचं आकलन असलेलं पाहिजे, आणि तेच शब्द मी जर सिनोनिम्स मला जर त्याचे द्यायचे झाले तर मला किमान एक एक सिनोनिम माहिती पाहिजे. हे काहीही वाया जाणार नाहीये, कारण तुमचा जो 50 गुणांचा परत एमसीक्यूचा पेपर आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला वोकॅबवर प्रश्न आहेत, अक्षरशः 20-20, 25-25 मार्काचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, आणि तिथे इथे केलेली मेहनत तिथे कामात येणार आहे, त्यामुळे काही वाया जाणार नाहीये. 25 गुण डिसाईड करतील की तुम्हाला डीसीची पोस्ट मिळेल, डीवायएसपीची मिळेल, की डायरेक्ट नायब तहसीलदारची मिळेल, की मिळणारच नाही. तर त्यामुळे थोडंसं सिरियसली घ्या या मुद्द्याला, की तुम्हाला विषय समजतोय, ठीक आहे, मराठीतून तुम्हाला विषय समजला. तुम्ही आता सराव करताना मराठीतून सुद्धा त्याचा एक निबंध लिहून काढा, कारण मराठीमध्ये सुद्धा चालू घडामोडीचे विषय येतात. दहशतवाद या विषयावर तुम्हाला जे वाटतंय ते लिहून काढा, ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येते का बघा, कारण तुम्हाला ट्रान्सलेशन पण आहे 15 गुणांना, ते आपण नंतर बघू कधीतरी, पण तुम्हाला 15 गुणांना ट्रान्सलेशन सुद्धा आहे, तर त्यामुळे ट्रान्सलेशन वाया जाणार नाहीये. आणि आता तुम्ही विषय घेतलाय, विषय तुम्हाला चांगला आकलन झालेला आहे, विषय तुम्हाला मांडायचा आहे. मांडणीच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या, निबंध लेखन हे कौशल्य आहे, स्किल. आणि स्किलसाठी ना मेहनत घ्यावी लागते. स्किल काय असं, म्हणजे उठलात आणि सुटलात आणि जमलं असं होणार नाही स्किलच्या बाबतीमध्ये. यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट, तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. आणि खूप प्रॅक्टिस जर करायची आहे ना, तर हातात पेन्सिल घेऊन शब्दच लिहून काढावे लागतील. प्रॅक्टिस कशाची करणार? म्हणजे आधी वोकॅब, सोबत सोबत ग्रामर, म्हणजे मी म्हटलं ना ग्रामॅटिकली तुमचा जर एसे करेक्ट आहे तर तपासणाऱ्याला छानच वाटणार आहे की नाही. आणि तपासणाऱ्यासाठी लिहायचा का? तपासणारे जे आहेत त्यांच्यासाठी नाही. मी काय म्हणलं, निबंध लिहिताना जर तुम्हाला आनंद मिळतोय, निबंध लिहिताना जर मला आनंद मिळाला होता 10 वर्षापूर्वी, तर तपासणाऱ्यांना पण मिळणार आहे. इट्स नेचर्स लॉ, की तो मी निसर्गाचा नियम म्हणून हे गृहित धरा, तुम्ही किती इन्व्हॉल्व होताय त्याच्यामध्ये, सगळं सार सामावलेलं आहे.
विषय खूप छान आहेत बघा. आता हा 2019 हे दोन विषय तुम्हाला सांगितले मी, हे विषय असे काही अवघड वगैरे क्लिष्ट वगैरे नाही, तुम्ही आरामात याच्यावर निबंध लिहू शकता. निबंध मी तुम्हाला सांगेन, स्टँडर्ड निबंध तुम्हाला दाखवेन कसे असतात ते. जे ऑफिसर झालेली मुलं आहेत त्यांचे माहितीच्या अधिकाराखाली आलेले निबंध तुम्हाला देण्यात येतील. अँड आयडियल टीचर असा 2018 आलेला आहे बघा. आता तुमच्या संपूर्ण शालेय जीवनामध्ये जर असे कोणी तुम्हाला आदर्श शिक्षक भेटले असतील तर आजच्या ते आदर्श का वाटले याचे मुद्दे लिहून काढा. आधी मराठीत लिहून काढा, मग ते ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा, जरा सोपं जाईल. हां, करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया हा विषय तर पुढचे कित्येक वर्ष हमखास येणारा विषय असं म्हटलं तरी चालेल. गेले काही वर्ष आला आणि अजून काही वर्ष येईल, त्यामुळे असे विषय तर आपण तयारच करून ठेवायचे. म्हणजे जनरली काही विषय आम्ही तुम्हाला अगदी तयार करून ठेवा असं सांगतो. उदाहरणार्थ आता हेल्थ सिस्टम, आपली जी भारताची जी आरोग्य व्यवस्था आहे तर त्या व्यवस्थेवर येईल. हां, किंवा पॅन्डेमिक डिझीज, त्यावर प्रश्न निबंधामध्ये येऊ शकतो मराठीत सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. तर आज काम असं एवढंच करायचं की मी मगाशी जो सांगितलेला मुद्दा तो परत सांगते की दोन वेळेला जितक्या मनोभावे आपण जेवतो की नाही तितक्याच मनोभावे व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. स्वतःची डायरी मेंटेन करायची, अगदी 5 रुपयाचं ते घेऊन जरी खिशात कॅरी केलं, वर्किंग मुलं आहात समजा तुमच्यापैकी काही, शेताभातावर जाणारी मुलं आहेत काही, आणि तुम्ही अगदी खिशामध्ये ठेवून जरी रोज त्यातले शब्द केले, 10 शब्द केलेत की जे निबंधामध्ये वापरायचे आहेत, तर निश्चितपणे तुमची भीती जाईल निबंधाची. आधी तर भीती जाणं गरजेचं आहे. आणि सराव करा खूप, इंग्लिशची वोकॅब करेक्ट असेल तरच तुम्हाला 25 पैकी, वोकॅब आणि ग्रामर चांगलं असेल आणि मग तुमचं प्रेझेंटेशन चांगलं आहे, तुमचं सुरुवात जी निबंधाची ती आकर्षक आहे, मुद्दे सगळे त्याच्यामध्ये तुम्ही लिहिताय, त्याचा शेवट पण एकदम आशादायक आणि छान केलेला आहे, प्रफुल्लित आहे, काहीतरी नवीन देणार आहे, नवीन कोट्स त्याच्यामध्ये आहेत, तर हे सगळं बघितलं जाईल आणि तुम्हाला 25 पैकी मॅक्झिमम 18 गुण दिले जातील. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की हे गुण ठरवणार आहेत की तुम्हाला क्लास 1ची पोस्ट मिळणार आहे की पोस्ट मिळणारच नाहीये. तर त्यामुळे आजपासून हार्डवर्क करायला सुरुवात करा, निश्चितपणे तुम्हाला काही ना काही दिशा मिळेल. पण आधी पेन्सिल कागद घेऊन बसावं लागेल, वोकॅबवर काम करावं लागेल. ठीक आहे, चलो करताय काम नक्की. तुम्ही कळवा मला तुम्हाला कोणत्या निबंधाच्या विषयांवर डिटेल्स हवेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी येऊन गेलेले हे निबंध टाकते. आणि तुम्हाला नवीन कोणत्या विषयांवर काही स्पष्टीकरण हवे ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू असं परत कधीतरी निबंधावरच्याच लेक्चरसाठी. तोपर्यंत बाय.